नमस्कार, मी हर्षल प्रधान. रायगड टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रायगड टाईम्सच्या माध्यमातून खरं तर सध्या ज्या पद्धतीनं करोनानं थैमान घातलंय यावर वेळोवेळी आपण यावर मार्गदर्शन घेत आहोत तज्ज्ञ लोकांचं. मागच्या वेळी जर पाहायला गेलं तर आपण न्यायाधीश संतोष कुमार जयस्वाल यांच्याकडून करोना आणि जनतेवरील कायदेशीर बंधनं यावर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. पण आज खरं तर आपला विषय आहे तो म्हणजे करोना आणि पोलीस प्रशासन. एकूण जर पाहायला गेलं तर सध्या सोशल मीडियावर दोन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात खरं तर पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देखील वेगवेगळ्या पद्धतीच्या येत आहेत. एकीकडे पाहायला मिळतात की पोलिसांना काही ठिकाणी मारहाण झालेली आहे, तर दुसरीकडे पोलिसांच्या माध्यमातून लोकांवर दंडुके पडलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टीवर एक सविस्तर आपल्याला खरं तर चर्चा करायची आहे आणि आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत माननीय पनवेल शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक शत्रुघ्न माळी सर आपल्यासोबत आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. काय सांगाल, एकूणच सध्या आपण पाहतो आहे की करोना आहे, या करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोक देखील घराबाहेर येतात आणि त्यावर पोलिसांची देखील कारवाई होते. आणि दुसरीकडे आपण पाहतो की पोलिसांवर देखील एकूणच कुठेतरी पाहायला गेलं तर दगडफेक झालेली आहे, मारहाण झालेली आहे. कसं पाहता तुम्ही या सगळ्या गोष्टी? हा जो आजार आहे करोना, हा संसर्गजन्य रोग आहे. तर शासन याच्या बाबतीमध्ये फार गंभीर आहे आणि जागतिक लेवलला याची नोंद घेतली जाते की सगळ्यांनी याच्यावरती एकच इलाज आहे, तो म्हणजे घरात बसायचा आहे. सगळ्या जनतेला पंतप्रधानांपासून मुख्यमंत्रींपासून सगळ्या प्रशासनाकडनं आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं सर्वांना सांगण्यात येतं आहे की तुम्ही घरात बसा आणि घरात बसून याला आपण तो इलाज करू शकतो. याच्यावर दुसरा आतापर्यंत औषध भेटलेलं नाही आहे. तरी काही लोक विनाकारण, काही म्हणजे फारच कमी संख्या आहे त्यांची, पण ते विनाकारण रोडवरती फिरतात. त्यांच्याकडे आम्ही विचारपूस वगैरे केली तर ते समाधानकारक उत्तरं देत नाही आहेत. मग त्यांच्या काही लोकांच्या या वागण्यामुळे इतर समाजामध्ये जे लोक कायदेशीर आपलं स्वतःचं करोनापासून बचाव करतायत त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून त्यांना आम्ही पहिले समजून सांगतो आहे आणि जर कधी काही थोडं काही असलं तर बळाचा वापर केला जातो, पण तो पण आता सहसा करायची वेळ येत नाही आहे. काही ठिकाणी झालेलं आहे, फारच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी वगैरे झाली किंवा रस्त्यावरती गोंधळ होतो, लोक येतात वगैरे, तेव्हा थोडाफार प्रमाणामध्ये तो पहिले केला आहे. पण आता लोक समजूतदारपणे याला सगळेजण फेस करत आहेत. तसंच काही ठिकाणी गेल्यानंतर काही लोकांच्या अडचणी असतात किंवा पोलीस फोर्स तिथं थोडाफार कमी प्रमाणात जास्त प्रमाणात जमाव आला तर काही तुरळक घटना घडलेल्या आहेत, त्यांच्यावर पण आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे. कारवाईचा ज्या वेळेस कुठेतरी विषय निघाला तर मला खरं तर आवर्जून सांगा असं वाटतं की सर्वप्रथम मी तुम्हाला राज्यातील ही पहिली कारवाई असेल जी पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्या मशिदीमध्ये असलेल्या काही लोकांवर तुम्ही कारवाई केली होती. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 23 लोकांवर तुम्ही ती कारवाई केली होती. ही सगळी लोक एकत्र जमली होती, काय एकूणच अनुभव होता, काय एकूणच ती घटना होती? जसं करोनाबद्दल शासनाने 144 लागू केला आणि घरामध्ये थांबण्याचं सांगितलं तेव्हा आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे सर यांच्याबरोबर आमची अधिकाऱ्यांची मीटिंग झाली आणि त्याच्यानुसार आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे मंदिर, मस्जिद, चर्च वगैरे, गुरुद्वारा, धार्मिक स्थळं आहे त्या सर्वांना आम्ही नोटीस दिली की कुणीही आता एकत्र जमणार नाही, 1-4 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमायचं नाही. या अनुषंगाने सर्वांना नोटीस वगैरे इश्यू केलेल्या होत्या 17 तारखेला आणि त्याच्यानंतर माननीय पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं की कोणी एकत्र जमणार नाही. परंतु काही ठिकाणी एकत्र जमून प्रार्थना करण्याचा बेत होता, तो आम्हाला योग्य वेळेस योग्य माहिती मिळाली म्हणून आम्ही आणि आमचे वकुनी यांनी मिळून तो थांबवलं आणि त्याच्यावरती ते जे काही करणारे आयोजक होते 23 जण त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे पुढचा अनर्थ पनवेलमधला टाळलेला आहे. नक्कीच कारवाई झालेली होती 23 लोकांवर पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली होती. पण याला जोडून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आत्ताच कुठेतरी असं समजतं आहे की कदाचित हा लॉकडाऊन जो आहे तो वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. काय सांगाल, येणाऱ्या काळात देखील पुढे काही सण आहेत, उत्सव आहेत, याबाबत पोलीस प्रशासनाची नेमकी काय भूमिका राहील? आता हा जो लॉकडाऊन चालू आहे याच्यामध्ये आता नजीकच्या काळामध्ये महावीर जयंती येते, माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते, या सगळ्या फार मोठ्या प्रमाणामध्ये साजऱ्या होत होत्या. परंतु आताची परिस्थिती बघता
या सगळे सण आपण आता घरातूनच साजरे करायचे आम्ही आवाहन करतोय. आणि प्रत्येक जे काही या अगोदर हे सण साजरे करणारे ज्या काही संस्था होत्या, संघटना होत्या, त्यांना सगळ्यांना आम्ही नोटीस बजावलेल्या आहेत की हे तुम्ही करायचं नाही आहे म्हणून. आणि त्यांना त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे, कोणीही रस्त्यावर येणार नाही, जी काही पूजा करायची आहे, मानवंदना द्यायची, ती घरातून दिली जाईल, रस्त्यावर कोणी येणार नाही. अगदी बरोबर आहे. पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून खरं तर मी या कार्यालयात आहे. आणि कार्यालयाच्या जर तुम्ही आजूबाजूला जर पाहायला गेलात तर पनवेल हे शहर पोलीस स्टेशन आहे की गोदाम, खरं तर याची नक्कीच तुम्हाला जाणीव होईल. पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत थेट मदत पोहोचते आहे. अशा प्रकारचे पॅकेट्स खरं तर या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये तांदूळ आहे, त्यानंतर डाळ आहे, तेल आहे, मीठ आहे, मसाला आहे, अशा सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर कांदे आणि बटाटे हे सगळ्या गोष्टी देखील एका पॅकमध्ये तयार केलेल्या आहेत. गेले अनेक दिवस जर पाहायला गेलं तर एकूणच या पनवेल शहरामध्ये जे बेघर लोक आहेत, हातमजूर आहेत, जे रस्त्यावर राहतात, ज्यांचा काही निवारा नाही, अशांना तुम्ही अन्नदान करत होतात, किती लोकांपर्यंत मदत पोहोचली आहे पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून? या ज्या परिस्थितीमध्ये ज्यांचं हातावरती पोट होतं त्या लोकांना जेवणाचा वगैरे भरपूर प्रॉब्लेम होत होता, तर काही समाजसेवा समाजसेवकांनी ज्या काही संस्था आहेत त्यांनी आम्हाला संपर्क साधला. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जेवण तयार करून द्या, आम्ही आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्या लोकांपर्यंत ते त्यांच्या घरापर्यंत जेवण पोहोचवलं. जवळजवळ दिवसाला 2000 लोकांपर्यंत जेवणाची पाकिटं पोहोचवल्या जात होती. आता आम्ही त्यांना तयार जेवणाच्या ऐवजी नगरपालिकेच्या माध्यमातून जर कोणी असं मदत केली तर त्याचे पाकिटं तयार करून त्यांना आता घरपोच पोहोचवण्याचं काम चालू आहे. तसेच जे काही रस्त्यावर फिरत होते लोक, गावाकडे स्थलांतरित वगैरे करत होते, त्या लोकांना ताब्यात घेऊन पनवेल महानगरपालिकेने जे बेघर लोकांसाठी निवासाची व्यवस्था केली कर्नाळा इथं, तिथं त्या लोकांची आम्ही आता सोय केलेली आहे, तिथं त्यांना ठेवलेलं आहे, तिथं त्यांना जेवण वगैरे दिलं जात आहे सर्व. नक्कीच एकूण जर पाहायला गेलं तर कौतुकाची बाब आहे पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक आगळं वेगळं खरं तर ही एक चांगलं काम करतं, लोकांपर्यंत पोहोचत आहे, सामाजिक बांधिलकी कुठेतरी जपण्याचं काम या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होत आहे. सर खूप खूप धन्यवाद, आपण खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, आमच्यासोबत चर्चा केली. थँक्यू. कॅमेरा पर्सन सूरज, हर्षल बंधारे पाटील, पनवेल.